पत्रकार संदीप महाजन यांच्या निषेधार्थ व कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील यांच्या समर्थनार्थ पाचोरा शहरात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळेस पत्रकार संदीप महाजन यांच्या निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी जिल्हा प्रमुख मा रावसाहेब पाटील, युवा नेते सुमित किशोर पाटील, उपजिल्हा प्रमुख गणेश पाटील, तालुका प्रमुख सुनील आबा पाटील, प्रदमजी भू पाटील, किशोर बारावकर, बंडू चौधरी, संजय गोहिल, शिवसेना पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळेस संबंधित पत्रकारावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली। आम्ही पत्रकारांच्या विरोधात नाही, पण जी त्याची प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीच्या विरोधात आम्ही आहोत, आणि भविष्यात सुद्धा त्याच पद्धतीने कल्याणी पाटीलला कसा न्याय मिळेल याच्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करतोय, आणि कल्याणी पाटीलांना न्याय मिळू नये का काय याची सुपारी त्यांनी घेतली का काय असा आम्हाला त्याचा संशय यायला लागला, तो जेणेकरून हा विषय याच्यामध्ये राजकारण करायला लागला। वास्तविक ही गोष्ट इतकी संवेदनशील आहे की याच्यात कुठेही राजकारण करू नये, आणि अशा राजकारण करण्याला त्याला पाठिंबा देणाऱ्यांचा आम्ही निषेध करतो की तुम्ही एका बाजूला संदीप महाजनचा आम्ही निषेध करत असताना काही काही लोक त्याला समर्थन करतात, आम्ही त्यांचाही निषेध करतो की तुम्ही असं दाखवू शकता का की जो अत्याचार बोंडगावच्या कल्याणी पाटीलवर झाला मग त्याच्या विरोधात तुम्हाला जायचं आहे का? माझी सर्वांना विनंती एवढी असेल की कल्याणी पाटलाला लवकरात लवकर न्याय मिळायला पाहिजे ही आमची सर्वांची भावना आहे, आणि तो विषय कुठे भरकटायला नको म्हणून आज या पत्रकाराने ज्या मागील गोष्टी केल्या याच्यावर ताबडतोब राजद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा अशी आमची सर्वांची आपल्या तर्फे विनंती आहे।